सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है। नमस्कार, माझे नाव रामनाथ धोंडेबा माडुंजकर। मी टाटा मोटारमधून रिटायर झालो आहे। माझा फोन नंबर 99 22 92 64 06, तारीख 25/3/22। मी एका लग्नाला चाललो होतो, त्यावेळेस माझ्या फोर व्हीलर गाडीला ॲक्सिडंट झाला, त्याचा मी अनुभव तुम्हाला शेअर करीत आहे। मी तळेगाव चाकण रोडने जात होतो आणि एका मंगल कार्यालयाजवळ वळत असताना मागून एका ट्रकने मला धडक दिली। गाडीमध्ये मी आणि माझी मिसेस आणि माझे 3 सहकारी होते, त्यात एक भाऊ होती आणि दोघीजणी महिला होत्या। मी इंडिकेटर दाखवून राईटकडे वळत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने इतकी जोरात धडक दिली की माझी गाडीची दिशा चेंज झाली। सुदैवाने माझ्या गाडीतील कुणालाही लागले नाही। नंतर गाडी साईडला घेऊन लावली आणि तो ट्रकवाला पुढे जाऊन थोडासा थांबला आणि त्याच्याशी माझं संभाषण झालं। ड्रायव्हरचं नाव प्रफुल्ल बेगडे व त्याने मला सांगितलं की माझ्या गाडीचे ब्रेक नाही आहेत, ब्रेक न लागल्यामुळे गाडी तुमच्या गाडीला लागली, आणि नंतर त्यांनी त्याच्या ओनरला बोलून घेतले। मालकाचं नाव किरण वाघमारे। नंतर मालकाने त्याची चूक मान्य केली की ड्रायव्हरने सांगितलं गाडीला ब्रेकच नाही आहेत, तर तो म्हटला अरे मग तू व्यवस्थित चालवायची ना गाडी, आणि त्यांनी चूक मान्य केली। तो म्हटला तुमचं काम करून घ्या, इन्शुरन्सच्या व्यतिरिक्त जे खर्च येईल तुम्हाला भरावा लागेल तो मी देऊन टाकेल। त्यांनी सांगितलं तुम्ही जावं म्हणे, फक्त माझा नंबर आहे, हा व्हॉट्सअप नंबर आहे, काम करून घ्या, काम झाल्यानंतर मला कळवा, मी तुम्हाला ऑन द स्पॉट लगेच पैसे ऑनलाईन पाठवून देईल। एक माणूस की म्हणून मी पोलीस कंप्लेंट केली नाही का बाबा, समोरचे पार्टी जर तयार आहे होणारा खर्च द्यायला तर कशाकरता हे करायचं, म्हणून मी माणूस की म्हणून मी पोलीस कंप्लेंट केली। माझ्या बोलण्यावरून मला असं वाटलं माझ्यासारखाच तो पण प्रामाणिक असेल आणि प्रामाणिकपणे तो मला मदत करेल, म्हणून मी असा अविश्वास दाखवला नाही त्याच्यावर। तिची दृष्टी जिथून गाडी घेतली ज्या शोरूममधून, त्या शोरूममधून मी तिची दृष्टी करून घेतली, वाकड येथे करून घेतली, वाकडच्या शोरूमला, वाकडचे होंडाईचे शोरूम। खर्च झाला मला त्यांनी म्हणजे इन्शुरन्समध्ये कवर होऊन मला 21,190 रुपयाचं बिल भरावं लागलं पैसे। मी नंतर गाडी मालक किरण वाघमारे यांना कळवलं, पण त्यांना मी आता बाहेर आहे, मी औरंगाबादला आहे असे उडवडीचे उत्तर देऊन बरेच दिवस टाळाटाळ केली। माझा असे अपेक्षा आहे की त्यांनी कबूल केल्याप्रमाणे मला वरचा जो मला वैयक्तिक जो खर्च भरावा लागला ते ओनर्सनी द्यायला पाहिजे, कारण त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं होतं। शेवटचं बोलणं त्याचं मला माझ्याशी असं झालं की मी एवढा खर्च देणार नाही, इतका खर्च कसा देणार, एवढं परवडत नाही ती, मी अशी कुठं गाडी करून घेतली, एवढे हे कुठे शोरूममध्ये करून घेतली, असं 1,000-2,000 रुपये झाले असं। म्हणून ही गाडी काय खटारा गाडी नव्हती, म्हणलो नवीन गाडी होती शोरूमची, शोरूममधूनच करून घ्यावा लागणार, आणि त्या जिथून गाडी घेतली तिथून मी शोरूममधून करून घेतली आणि टायटल त्यांनी गाडी करून दिली प्रॉपर। त्याच्यानंतर मी 2-3 महिन्यानंतर आम्ही 2-3 जणांना म्हणजे प्रतिष्ठित जणांना घेऊन गेलो होतो, त्याचे वडील मोहन वाघमारे आणि स्वतः किरण वाघमारे, आम्हाला दोघांना ते भेटले त्यांच्या त्या ट्रान्सपोर्टला आणि त्यांनी सगळी गोष्ट सांगितली। त्यावेळी त्या वडिलांनी कबूल केलं का मग काय असेल ते यांचं भेटून टाक कशाला हे कर, तर त्यांनी कबूल केलं की मी त्या ड्रायव्हरशी बोलतो, ड्रायव्हरला मी पैसे दिलेले आहेत आणि मी तुम्हाला 2 तारखेला देतो क्लिअर। वडील त्यांचे मोहन वाघमारे हे कामशेत गावाचे BJP चे अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळं ते आम्ही त्यांच्यावर पण थोडासा विश्वास ठेवला का ठीक आहे बाबा ते सांगतात तर मग होऊन जाईल असं आमचा विश्वास होता, पण त्याच्यानंतर त्याच्यात काही सुधारणा झाली नाही। मी हे मान्य करतो की माझी चूक झाली, मी खऱ्या अर्थाने पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे होती, पण एक पुढचं गुडविल म्हणून मी ती केली नाही, पण यापुढे नक्कीच पोलीस केस करत जाणार। आणि जरी ही चूक जरी झाली असली तर पुढच्या माणसाने माणुसकी दाखवली म्हणून मी त्या पद्धतीने त्याच्यावर विश्वास ठेवला, पण माझे प्रयत्न मात्र राहणार आहेत की ते मला जो मला वैयक्तिक खर्च सोसावा लागला तो खर्च मला मिळाला पाहिजे। मला यातलं काही मिळेल न मिळेल हे काही माहिती नाही, पण तरी पण माझी बाजू खरी आहे आणि ती खरी बाजू इतरांकडे शेअर करावा हा माझा उद्देश आहे। मी TV10 या चॅनलकडं यासाठी आलो आहे की मी जी चूक केली ती यापुढे कुणी करू नये, कारण मला माझी बाजू मांडण्याचं त्याच्यामुळे एक माध्यम मिळालं आहे।